नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या इतिहास सेशन मध्ये नॉलेज अप टू या एज्युकेशन चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। बघा मित्रांनो, सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या या सेशन मध्ये आपण जे प्रकरण अभ्यासलेले आहे त्या प्रकरणाचा आपण स्वाध्याय बघणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण सशस्त्र क्रांतिकारी चळवळ प्रकरण 10 या प्रकरणाचा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नॉलेज अप टू या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून इयत्ता 8वीचे जे काही अपडेट्स आहेत तेच वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, आपल्याला एक सूचना आहे की जे काही स्वाध्याय आपण बघणार आहोत तो आपल्या प्रकरणाच्या पाठीमागे दिलेला स्वाध्याय असणार आहे, तो आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला हे सर्व प्रश्न सोडवणे सोयीस्कर होईल। चला, जास्त वेळ न दवडता सुरू करूया आपण आपला आजचा हा स्वाध्यायाचं सेशन, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ। यामध्ये बघा, आता पहिला जो प्रश्न आहे, आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। बघा, तुम्हाला या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत, त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत तुम्हाला पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, मित्र मेळा, रामसिंह कुका, हे तीन पर्याय दिलेले आहे। आणि हे तीन पर्याय यूज करून तुम्हाला आता या ठिकाणी ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत किंवा जी काही विधानं अपूर्ण दिलेली आहेत ती विधानं पूर्ण करायची आहेत। त्यामध्ये जे पहिलं विधान आहे मित्रांनो, पहिलं विधान आहे ते बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी टिंब टिंब ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली। बघा, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचा अभ्यास आपण प्रकरणामध्ये केलेला आहे। आणि या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतिकारकांसाठी कोणती संघटना स्थापन केली, या ठिकाणी पर्याय दिलेले आहे आपल्याला, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, मित्र मेळान, रामसिंह कुका, यापैकी योग्य पर्याय कोणता आहे? तर बघा, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आणि रामसिंह कुका हे व्यक्तीचे नाव आहे, हे व्यक्तीचे नाव आहे, त्यामुळे एकच पर्याय या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उरतोय, मित्र मेळा हा पर्याय आपल्याला या ठिकाणी उरतो। एकच अतिशय सोपं हे विधान आहे आणि त्याचं सोपं असं उत्तर आहे, म्हणून आपल्याला म्हणता येईल की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्र मेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली। तर अशा पद्धतीचं हे पहिलं विधान होतं, अतिशय सोपं होतं, काही अडचण तुम्हाला येणारच नाहीये। चला दुसरं विधान बघू आपण। दुसरं विधान आहे काय? दुसरं विधान, पंजाबमध्ये टिंब टिंब यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले। जे सरकार विरोधी उठाव झालेले होते पंजाबमध्ये, सरकार विरोधी उठाव, बघा आपण बघितलेले आहे पंजाबमधले उठाव, पंजाबमधील उठावामध्ये जे काही उठाव झाले त्याचं आयोजन जर कोण केलं होतं तर त्या व्यक्तीचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती आहे, ते आहे रामसिंह कुका। म्हणून आपल्याला म्हणता येईल पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकार विरोधी जे उठाव झाले त्या उठावाचं आयोजन केलेलं होतं। नंतरचा जो काही स्टेटमेंट आहे, जे विधान आहे ते बघा, इंडिया हाऊसची स्थापना टिंब टिंब यांनी केली। आपल्याला माहिती आहे इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना झालेली आहे आणि यामध्ये कोणाची भूमिका ही महत्त्वपूर्ण होती, तर एकच पर्याय आता या ठिकाणी उरलेला आहे, कारण मित्र मेळा ही संघटना आहे, रामसिंह कुका पंजाबशी संबंधित होते, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे अतिशय महत्त्वपूर्ण नाव आहे या इंडिया हाऊसच्या संदर्भात, म्हणून आणि एकच शेवटचा पर्याय होता म्हणून कोणीही याचं उत्तर देऊ शकत होतं। तर जास्त वेळ न दवडता बघूया आपण, इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या व्यक्तीनं केलेली आहे। कुठं केलेली आहे मी तुम्हाला सांगितलं, ती इंग्लंड या ठिकाणी त्यांनी ही स्थापना केलेली होती आणि सावरकरांचा सुद्धा त्याशी संबंध आलेला आपल्याला माहिती आहे। आता या ठिकाणी बघा, एक तक्ता तुम्हाला देण्यात आलेला आहे, पुढील तक्ता पूर्ण करा, प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, प्रश्न पहिल्यानंतर प्रश्न दुसरा, पुढील तक्ता पूर्ण करा। बघा, पुढील तक्तामध्ये एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला क्रांतिकारक आणि त्या क्रांतिकारकांशी संबंधित असलेली संघटना, तर नक्कीच अभिनव भारत ही संघटना कोण सुरू केलेली होती, कोणत्या क्रांतिकारकानं सुरू केलेली होती हे या ठिकाणी सांगायचं आहे। आपण स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचा अभ्यास करत असताना मित्रांनो बघितलेलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही इसवी सन कधी 1900 मध्ये स्थापन केलेली संस्था आहे आणि पुढे 1903 मध्ये तिला
मित्र सॉरी 1900 मध्ये स्थापन केलेली मित्र मेळा ही संघटना होती, आणि या मित्र मेळ्याला पुढे अभिनव भारत हे नाव देण्यात आलेलं होतं 1903 मध्ये. 1903 मध्ये अभिनव भारत हे नाव देण्यात आलेलं होतं. पहिले तिचं नाव काय होतं? पहिले त्याचं नाव होतं मित्र मेळा. 1900 मध्ये कोणी स्थापन केलेली आहे? स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी. त्यानंतर दुसरा जो घटक आहे बघा, दुसरं बारिंद्र कुमार घोष यांनी कोणती संघटना स्थापन केलेली आहे? बारिंद्र कुमार घोष आपल्याला माहिती आहे पश्चिम बंगालमध्ये अनुशीलन समितीशी संबंधित होते, म्हणून अनुशीलन समिती यांनी कुठे? तर पश्चिम बंगालमध्ये. जसं सूर्यसेन वगैरे हे सगळे ते सदस्य होते त्यांचे, आपण चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ला बघितलेला होता, अनुशीलन समितीचे सदस्य त्यामध्ये होते. त्यानंतर तिसरा जो व्यक्ती आहे तो आहे चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद यांच्याशी संबंधित बघा अतिशय महत्त्वपूर्ण संघटना आहे हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेची स्थापना चंद्रशेखर आझाद यांनी केलेली आपण अभ्यासलेली आहे. त्यामुळं अतिशय सोपा असं हे तक्ता होता, हा तक्ता या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. स्वातंत्र्यवीर पहिलं, अभिनव भारत संघटना त्यांनी स्थापन केलेली बारिंद्र कुमार घोष, अनुशीलन समिती स्थापन केली चंद्रशेखर आझाद यांनी, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना केलेली आहे. चला प्रश्न तिसरा बघूया. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. बघा या ठिकाणी काही विधानं दिलेली आहे आपल्याला, आणि ती विधानं आपल्याला सहकारण म्हणजे कारणासहित स्पष्ट करायची आहेत. तर बघूया पहिलं विधान काय दिलेलं आहे त्यांनी. पहिलं विधान आहे चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. बघा आपल्याला माहिती आहे पुण्याशी संबंधित जे हे रँडचा वधाचं हत्याकांड होतं, या चाफेकर बंधूंनी या रँडचा वध का केलेला याची कारणं आपल्याला सांगायची आहे. तर बघूयात. बघा उत्तरामध्ये आपल्याला सांगता येईल की चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडचा वध केला याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. कोणती कोणती कारणे? मग पहिलं कारण बघा, इसवी सन 1857-97 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आलेली होती, त्यात लोकांचे बळी जाण्याचे प्रमाण आता वाढत चाललेलं होतं आणि त्याचा राग या चाफेकर बंधूंना येत होता. दुसरं त्यामध्ये कारण होतं प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी रँड याची प्लेग कमिशनर म्हणून पुण्यात नियुक्ती करण्यात आलेली होती. तिसरं कारण होतं पुणे प्लेगपासून मुक्त करण्यासाठी या रँडनं जी स्वच्छता मोहीम राबवून लोकांवर जबरदस्ती केलेली होती, जुलूम केले होते, याचा बदला कुठंतरी चाफेकर बंधू यांना घ्यायचा होता आणि हा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधू वाट बघून होते. आणि याच सर्व कारणांमुळे चाफेकर बंधू यांनी रँडचा वध केलेला आहे. बघा चाफेकर बंधू यांनी रँडचा वध का केला हे आता आपलं तुम्हाला स्पष्ट झालं असेल. पुढचा जो दुसरं कारण आहे सकारण लिहायचं आहे याला सुद्धा, खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली. बघा खुदिराम बोस यांना का फाशी देण्यात आलेली आहे त्याची कारणं बघूया आपण. त्याचं उत्तरामध्ये आपल्याला सांगता येईल की सशस्त्र मार्गाने ब्रिटिशांची सत्ता उखडून टाकायची या उद्देशानं बंगालमध्ये अनुशीलन समिती काम करत होती. बघा सशस्त्र मार्गाने ब्रिटिशांची सत्ता उखडून टाकायची या उद्देशानं बंगालमध्ये अनुशीलन समिती काम करत होती. दुसरं कारण सांगता येईन त्याच्यामध्ये, अनुशीलन समितीचे सदस्य होते खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी यांनी किंग्ज फोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची एक प्लॅन आखलेला होता, योजना तयार केली होती. किंग्ज फोर्डची गाडी समजून त्यांनी बॉम्ब टाकला, परंतु ती गाडी किंग्ज फोर्डची नव्हती. या हल्ल्यात गाडीत असलेल्या 2 ब्रिटिश स्त्रिया ठार झाल्या. त्यामुळे पोलिसांच्या हाती जेव्हा या सर्व कारणामुळे लागलेले खुदिराम बोस होते यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. फाशीची शिक्षा खुदिराम बोस यांना का देण्यात आली? कारण किंग्स फोर्डला मारण्याच्या नादामध्ये त्यांच्याकडून 2 स्त्रिया ब्रिटिश स्त्रिया ह्या मेलेल्या होत्या, ठार केल्या गेल्या होत्या त्यांच्याकडून. त्यामुळे त्यांना कुठेतरी शिक्षा म्हणून खुदिराम बोस यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. त्यानंतर तिसरं कारण आहे भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. आता भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळामध्ये का बॉम्ब फेकले याची कारणं आता आपल्याला सांगायची आहे. तर बघा मित्रांनो, उत्तरामध्ये आपल्याला सांगता येईल की भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले याची कारणं जी आहेत, याची कारणं आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये पहिलं म्हणजे सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात 2 विधेयके मांडलेली होती.
विधेयक माहिती तुम्हाला, कच्चा मसुदा असतो कायद्याचा, त्याला विधेयक म्हटलं जातं. दोन्ही विधेयक मंजूर जर झाली तर लोकांचे जे काही नागरी हक्क होते त्याची पायमल्ली होणार होती, म्हणजे हे लोकांचे हक्क त्यांना गमावावे लागणार होते, हक्क जाणार होते त्यांचे. म्हणून या विधेयकाला कुठंतरी विरोध करण्यासाठी, या विधेयकाचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. तर अशी होती भगतसिंग व बटुकेश्वर यांनी विधिमंडळात बॉम्ब फेकण्याची कारणे. पुढं बघा मित्रांनो, प्रश्न चौथा आहे आपला. प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आणि त्यामधला पहिला जो प्रश्न आहे अतिशय महत्त्वपूर्ण, तो आहे चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा. जो चितगाव या ठिकाणी शस्त्रागारावर हल्ला झालेला होता, अनुशीलन समितीचे जे काही सदस्य होते सूर्यसेन यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने चितगाव शस्त्रागारावर हल्ला करण्याची योजना तयार केलेली होती. 18 एप्रिल 1930 रोजी या क्रांतिकारकांनी चितगावमधील दोन शस्त्रागारांवर हल्ला करून त्या शस्त्रागारामध्ये असलेली शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलिफोन, टेलिग्राफ ह्या यंत्रणा त्यांनी तोडून टाकल्या. त्यानंतर संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यातसुद्धा त्यांना यश मिळालेले होते. पुढे 1933 या सर्वांना पकडण्यात आलेलं होतं, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला चितगाव शस्त्र घरावरील जो हल्ला झालेला होता त्याचा वृत्तांत हा मांडता येईल. तर पुढचा प्रश्न बघूया. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना, यांचं जर क्रांती सशस्त्र क्रांतिकारक जी काही चळवळ आहे या क्रांतीतील योगदान सांगायचं म्हटलं तर एक महान असं योगदान त्यांचं आहे, खूप मोठं योगदान आहे मित्रांनो. तर त्यातले काही महत्त्वपूर्ण मुद्दे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत उत्तरामध्ये. तर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी जे काही विविध मार्ग हाताळले गेले त्या विविध मार्गांमध्ये सशस्त्र क्रांतीचा मार्गही समाविष्ट होता आणि हाच मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंगीकारलेला होता. पुढे 1919 त्यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकाची गुप्त संघटना स्थापन केली आणि तिला पुढे अभिनव भारत असे नाव देण्यात आले. हे मी तुम्हाला आपल्या तक्त्यामध्ये सांगितलेलंच आहे, तक्ता स्पष्ट करताना. इंडिया हाऊसची शिष्यवृत्ती मिळवून सावरकर उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्तानं इंग्लंडला गेले. त्या ठिकाणाहून त्यांनी अभिनवच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय असेल, पिस्तुले असेल इत्यादी साहित्य पाठवले. पुढे भारतीय तरुणांना कुठंतरी प्रेरणा मिळावी, देशप्रेम त्यांच्यामध्ये जागृत व्हावं यासाठी त्यांनी इटालियन क्रांतिकारक जे होते जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र, तसेच 1857 स्वातंत्र्य समर हे स्वतः त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ही पुस्तके त्यांनी लिहिलेली आहे, क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि 1857 स्वातंत्र्य समर ही पुस्तके त्यांनी लिहिली. भारतीय तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी ही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. पुढं त्यांच्या क्रांतीतील योगदानामध्ये आपल्याला सांगता येईल की सरकारने जॅक्सनवादाचा संबंध सावरकरांशी जोडून त्यांच्यावर खटला भरला आणि त्या अनुषंगानं न्यायालयाने त्यांना पुढे 50 सश्रम कारावासाची, बघा या ठिकाणी ची शब्द राहिलेला आहे, सश्रम कारावासाची शिक्षा देऊन अंदमान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. अतिशय भयंकर असा हा जेल आहे, आपल्याला माहिती आहे अंदमान जेलविषयी तुम्ही ऐकलं असेल. तर या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं होतं आणि पुढे बरीच वर्षे त्यांना त्या ठिकाणी घालवावी लागलेली होती. अशा प्रकारे मित्रांनो, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीनं आज आपण जो आपला प्रकरण आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, या चळवळीचा स्वाध्याय या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे आपण. मित्रांनो, तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल आणि असेच स्वाध्याय जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे, सूचना आहेत त्या मला कॉमेंट बॉक्सद्वारे कळवा. धन्यवाद.